दशक एक, समास एक, प्रवचन क्रमांक एक, ग्रंथारंभ लक्षण। मानवी जीवनाचे सर्वांगीण दर्शन घडवणारा समर्थांचा दासबोध हा अध्यात्म ग्रंथांचा राजा आहे। दास म्हणजे भगवंताचा भक्त आणि बोध म्हणजे ज्ञान। दासबोध म्हणजे भगवंताच्या भक्ताला झालेले भगवंताचे ज्ञान होय। भगवंताचे ज्ञान झाले की सत्याचे दर्शन होते, त्यामुळे जीवनातील दुःख नाहीसे होऊन मन समाधान पावते। श्री समर्थांना केवळ भक्तीने भगवंताचे दर्शन झाले, त्यांचे जीवन आनंदाने भरून गेले। आपल्याला मिळालेला आनंद सर्वांना मिळावा यासाठी त्यांनी दासबोधाची रचना केली। दासबोधामध्ये श्री समर्थ खात्रीपूर्वक सांगतात की एक, जो भगवंताची भक्ती करतो त्याला भगवंताचे साक्षात दर्शन घडते। दोन, भगवंताच्या दर्शनाने त्याचे जीवन आनंदाने भरून जाते। तीन, भक्तच जगातील दुःख हलके करतो। चार, तोच जनतेचे कल्याण करतो। भक्तीचे तात्विक अंग समजून सांगताना श्री समर्थांनी निर्मल ज्ञान, आत्मस्थिती, सायुज्य मुक्ती, मोक्षप्राप्ती, विदेहावस्था, आत्मवस्तू, स्वस्वरूप, जीवशिव, परब्रह्म, अविद्या इत्यादी अध्यात्मशास्त्रातील संकल्पना सरळ, सोप्या, थोडक्या पण उचित शब्दात समजावून दिल्या आहेत। भक्तीचे व्यावहारिक अंग समजून सांगताना श्री समर्थांनी मायेची उत्पत्ती, विश्वाचा कर्ता, पंचमहाभूते, भक्तीचे प्रकार, सद्गुरु सत्शिष्य लक्षणे, महंतांची जीवनपद्धती, अलिप्तपणा, काव्याचे प्रकार, दुःखाच्या तऱ्हा इत्यादी विषयांचे यथार्थ वर्णन केले आहे। माणसाला जीवनात अनेक भलेबुरे प्रसंग येतात, त्यामधून जात असताना भगवंताबद्दल, विश्वरचनेबद्दल, जीवनाच्या अर्थाबद्दल अनेक शंका कुशंका येऊन मन बेचैन होते। त्या सर्व शंकांना मनाचे समाधान करणारी उत्तरे दासबोधात सापडतात। ही उत्तरे देताना श्री समर्थांनी दोन भक्कम आधार घेतले आहेत। एक, शास्त्र प्रचिती, म्हणजे पूर्वी होऊन गेलेल्या आत्मज्ञानी पुरुषांचे भगवंताचा अनुभव सांगणारे सर्वमान्य ग्रंथ, उदाहरणार्थ उपनिषदे, ब्रह्मसूत्र, भगवद्गीता, भागवत आणि इतर गीता। दोन, आत्मप्रचिती, म्हणजे श्री समर्थांना स्वतःला आलेला भगवंताचा अनुभव। अध्यात्मामध्ये आत्मप्रचितीला परमश्रेष्ठ पुरावा मानतात। वाचकाला भगवंताचे दर्शन घडून त्याचे जीवन आनंदाने भरून जावे या तळमळीतून दासबोध निर्माण झाला। जो कोणी त्याचा मनापासून अभ्यास करील त्याच्या जीवनामध्ये आतबाहेर परिवर्तन घडेल असे आश्वासन श्री समर्थ देतात। वाचकाचे सारे संशय फिटून भगवंताच्या प्राप्तीचा सोपा पण खात्रीचा मार्ग त्याला सापडेल। त्याच्या अंतरी विवेक जागा होऊन चुकीच्या समजुती नाहीशा होतील, पतित पावन होतील, पापी पुण्यमार्गाला लागतील, आळशी प्रयत्नशील बनतील, भाग्यवंतांनाच लाभणारे वैराग्य अभ्यासकांच्या अंगी संचरून त्यांच्या अंतरी आत्मज्ञान उदय पावेल। पण काही मत्सरी, अहंकारी, वाकड्या बुद्धीच्या लोकांना दासबोधामधील जीवन दर्शन पटत नाही। दासबोध संपूर्ण न वाचताच त्यामधील प्रतिपादन चूक ठरविणे बरोबर नाही। थोर ऋषीमुनींना व खुद्द भगवंताला आपण खोटे पाडतो याची जाणीव अशा लोकांना नसते, अर्थात त्यांच्याकडे दुर्लक्ष करणेच उचित होय।